आपण देशाच्या जनतेला राजकारणात आणि सरकारमध्ये अधिक रस घ्यायला कशी मदत करू शकतो? या अर्थानं की बऱ्याचशा निवडणुकांमध्ये 50%हून कमी लोक मतदान करतात. हे पहा, हे राजकारणाबद्दल नाही आहे. पुरेशी काळजी नाही आहे देशाबद्दल आणि देशाच्या लोकांबद्दल. ती पुरेशी काळजी बहुतांशी लोकांच्या मनात नाही आहे. अजूनही आपण त्याच विचारधारणेमध्ये आहोत. आपल्या कुटुंबाबद्दलचं प्रेम, समुदायाबरोबरची ओळख केवढी घट्ट आहे. जर माझ्या कुटुंबाचं व्यवस्थित चाललं असेल तर देशाचं काही होऊ दे, मला पर्वा नाही. मतदान दिनाची सुट्टी म्हणजे मी आणि माझं कुटुंब बाहेर फिरायला जाणार. मतदानाला नाही, कोण एवढं रांगेत उभं राहणार? आपण बाहेर फिरायला जाऊ, सिनेमाला जाऊ, दुसरं काही करू. कारण कुटुंबाची जडलेली ओळख ही कितीतरी जास्त मोठी आहे राष्ट्राच्या ओळखीपेक्षा. आणि त्यामुळे त्यांना वाटतं ठीक आहे, बाकीचे लोक देतील मत असं वाटतं त्यांना. इतर लोक जात आहेत मतदानाला, मग मी नाही गेलो तर काय बिघडलं? एक सुंदर कथा आहे जी मार्क ट्वेनला सांगायला खूप आवडायची. एक अशी वेळ होती जेव्हा लोकांचा असा विश्वास होता की चंद्रावर माणसांचं अस्तित्व आहे. अपोलो यानाच्या आधी म्हणतोय मी, अमेरिकेच्या लोकांना असं वाटायचं की चंद्रावर अस्तित्व आहे माणसाचं. म्हणून त्यांना कल्पना सुचली, त्यांना वाटलं की एका ठराविक क्षणाला आपण सर्वांनी जाऊन आपापल्या घराच्या छतावरती उभं राहायचं आणि मोठ्याने एक शब्द ओरडायचा एका आवाजात. ओरडण्याचा तो शब्द असेल कोण, त्यांच्याकडे बघून बघूया काय म्हणतात ते. करायचा का इथे प्रयोग? तुम्ही सगळे कराल का? मी 1, 2, 3 म्हणतो, तुम्ही फक्त कोण असं मोठ्याने ओरडणार का? एवढं मोठ्याने की सगळ्या हैदराबादला ऐकू गेलं पाहिजे. 1, 2, 3 बघा, तुम्ही इतके मस्त आहात सगळेजण. पण तो दिवस आला आणि सगळे छतावर उभे राहिले, त्यावेळी मला काय म्हणावं बरं, एक अगदी काव्यात्मक कल्पना सुचली. मला वाटलं की हा इतका दुर्मिळ क्षण आहे की सगळी लोक एक शब्द म्हणणार आहेत आणि मी, तुम्हाला माहितीये माझा आवाज केवढा लहान आहे, मी नाही म्हटलं तर काय फरक पडणार आहे. आणि मला फक्त ऐकायचं होतं, एवढा दुर्मिळ क्षण सगळ्यांना म्हणताना ऐकायचं होतं कोण. आणि तो क्षण आला आणि पूर्ण शांततेत गेला. एक असा दिवस येईल की मतदानाच्या दिवशी कोणीच येणार नाही. राजकीय पक्षांनी ज्यांना पैसे किंवा अशा काही गोष्टी दिलेत ते सोडलं तर हा जगण्याचा अगदी बेजबाबदार मार्ग आहे. हे पहा, तमिळ भाषेत लोकशाहीसाठी एक शब्द आहे जननायकम. याचा अर्थ असा आहे की लोकच नेते आहेत. अजूनही आपल्या लोकांच्या लक्षात आलेलं नाहीये की आपणच या देशाचे नेते आहोत. आपण अजूनही राजेशाहीच्या विचारधारणेत अडकलोत. आपल्याला वाटतं की निवडून दिलेला नेता म्हणजे राजा आहे. हा शिक्षणाचा अभाव आहे, माहितीचा अभाव आहे, देशाबरोबरच्या बांधिलकीचा अभाव आहे. आपण या देशाला घडवणार आहोत ही भावना नाहीये. इतर कोणीतरी हा देश चालवतोय, ब्रिटिशांच्या काळापासूनची सवय अजून गेली नाही. आपल्याला वाटतं कोणीतरी हा देश चालवतोय, आपल्याला हेच समजत नाही की आपला देश आहे, आपल्याला हवा तसा घडवायचा आहे तो. सध्या असं आहे आपल्या देशात की इथे जर डोनाल्ड ट्रम्पनी सर्व भारतीयांसाठी व्हिसा खुला केला तर 60% लोक समुद्र पोहत जातील आणि अमेरिकेला पोहोचतील. हे काही बरोबर नाहीये. जेव्हा सर्वांना सोडून जावं असं वाटत असेल म्हणजे आपण त्यात राहावंसं वाटेल असा देश घडवला नाहीये, नाही का? जेव्हा सर्वांना इथं यावंसं वाटेल याचा अर्थ आपण एक महान देश घडवलाय. यासाठी सहभागी होणं मतदानाच्या मूलभूत प्रक्रियेत लोकशाहीसाठी हे अगदी गरजेचं आहे प्रत्येकासाठी. पण तशी तुम्ही सक्ती केलीत तर ते कुरूप बनतं. तर मी म्हणतोय अशा साध्या गोष्टींवर सुद्धा आपण वाद घालतोय. आपण संपूर्ण देशाला साधं मत देण्यासाठी सुद्धा एकत्र आणू शकत नाही. देश अगदी संकटाच्या परिस्थितीत असताना सुद्धा देशातील 50% लोकांना पोटभर जेवायला मिळत नसेल तर माझ्या मते मोठं संकट आहे, साधी गोष्ट नाहीये. हे भयंकर संकट आहे. जेव्हा अशी भीषण परिस्थिती असेल तेव्हा मी मतदान करावं की नाही, ठीक आहे असं म्हणू की मला कुठलाच नेता मान्य नाही, हे ऐकायला फार बौद्धिक वाटू शकतं. पण विश्वास ठेवा, तुम्ही असं केल्यानं देश घडू शकणार नाहीये. तुम्हाला पर्याय निवडावाच लागणार आहे. जे काही फालतू पर्याय तुमच्या पुढे आहेत त्यामधून जरा बरा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार. जर तुम्हाला देशाची प्रगती व्हावी असं वाटत असेल पुढे जाऊन, तर तुम्ही अलिप्त राहून कुणाचीच लायकी नाही असं नाही म्हणू शकत. ठीक आहे, मग तुम्ही उभे राहा. या प्रकारची चर्चा सगळीकडेच चालू आहे. प्रत्येक चहाच्या दुकानात, कॉलेजमध्ये,
अरे नेते म्हणजे सगळे फालतू असतात, चोर असतात वगैरे. जर हा देश आपण चोरांच्या हातात दिला असेल आणि आपण असे आरामात बसलेले असू इथं आणि मतदान करण्याची सुद्धा आपली जबाबदारी घ्यायची नसेल, तर आपण त्यांच्यापेक्षा मोठे चोर आहोत, नाही का? हॅलो, ही जबाबदारी आपल्यात यायला पाहिजे. आपल्याला लोकशाहीमधली आपली मूलभूत जबाबदारी समजलेलीच नाहीये. जर आपल्याला हे समजलं नाही तर आपण लोकशाही टिकवू शकणार नाही आणि मग भलतंच काहीतरी होऊन बसेल. हे फार फार महत्वाचं आहे. फक्त मतदान नाही, अशी अनेक वेगवेगळी साधनं आहेत ज्याद्वारे तुम्ही लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. हे फार महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी यात सहभागी झालं पाहिजे. रस्त्यावर उतरून नाही, निषेध करून नाही, बस जाळून नाही, लोकशाहीच्या विविध पैलूंमध्ये सहभागी होऊन. तुम्ही सर्वजण लॉचे विद्यार्थी आहात, तुम्ही तुमच्या जीवनाचा थोडा वेळ काढायला हवा शिक्षित करायला देशाच्या तरुणाईला आणि लोकांना की कोणते मार्ग आहे ज्याद्वारे त्यांना सहभाग घेता येईल लोकशाहीच्या प्रक्रियेत. हे फार फार महत्वाचं आहे हा देश घडवण्यासाठी. जा